नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र, कृषी तंत्राच्या कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आमच्या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आम्ही रोज निश्चितच्या शेतीविषयक घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज देखील अशाच महत्वाच्या घडामोडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा, मध्ये कुठेही सोडून जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच घंटी देखील वाजवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, चला पाहूया सविस्तर कार्यक्रम. देशातील उत्तरेकडे राज्यात जोरदार थंडीची लाट आली आहे, त्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली. या सर्वांचा परिणाम आता आपल्या राज्यावर देखील होण्याची मोठी शक्यता दिसून येत आहे. येत्या 2 दिवसात राज्यात जोरदार थंडी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात धुक्यासह जोरदार थंडीची लाट येईल, तर काही जिल्ह्यात थंडी स्थिर राहण्याचं सांगण्यात येत आहे. ही बातमी महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाला तेजी आल्याने देशातही खाद्यतेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोयाबीन तेल दर वाढले असले तरी सोयाबीन व सोयाबीन दरात सुधारणा दिसत नाही. सोयाबीन भाव सध्या स्थिर असल्याचं दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दर वाढ होत राहिल्यास सोयाबीन भावात मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकार सांगत आहेत. ही बातमी काकडी संदर्भात आहे. भारत हा आता जगात सर्वात मोठा काकडी निर्यात करणारा देश ठरलाय, त्यामुळे काकडी घेणाऱ्या शेतकऱ्यांची मान उंचावली असल्याचं समोर येत आहे. 2020-21 मध्ये भारताने बाहेर देशात एकूण 114 दशलक्ष डॉलरची निर्यात केल्यामुळे सर्वात मोठा काकडी निर्यातदार हा मानांकन भारताच्या नावे झालाय. काकडीच्या संदर्भात बोलायचं झाल्यास सरासरी एक शेतकरी 90 दिवसात काकडी पिकातून एकरी 4 मेट्रिक टन उत्पादन घेतो. त्यातून खर्च वजा जाता तो शेतकरी एकरी 40,000 रुपये निव्वळ नफा कमावतो. हे पीक वर्षात 2 वेळा घेतल्यास एकरी 80,000 रुपये त्याचा निव्वळ नफा आहे. शेतकऱ्यांना शेतपिकातून अधिक नफ्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली शेतकरी ते ग्राहक संकल्पना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत जात होता, यातून शेतकऱ्यांना 2 पैसे आगाऊ मिळत होते. त्याशिवाय ग्राहकांना ताजा भाजीपालाही मिळत होता. याच विचाराच्या चालनेने पुण्यात सुरू करण्यात आलेले 5 विक्री केंद्र आता बंद करण्यात आलेले आहेत. जाणकार सांगतात या केंद्रांना ग्राहकाचा प्रतिसाद मिळत नसल्याने हे केंद्र बंद करावे लागले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची कृषी वार्ता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशा नवनवीन कृषी वार्ताचा आढावा जर घ्यायचा असेल तर आमच्या सोबत नियमित जोडून राहा. तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा कार्यक्रम आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवण्यासाठी याला जास्तीत जास्त शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये.